की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चीट देऊया, क्लीन चीट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया. पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया और जो पापी ना हो. हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं, काल ठरवून तुम्ही, मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत, म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा न्याय दिलाय का? आता लोकांच्या पुरता लक्षात आलेलं आहे, गंभीर आरोपांचंच म्हणाल तुम्ही. पत्रात असंही म्हटलंय की आता ते जामिनावर आलेले आहेत, त्यांचे आमचे वैयक्तिक मतभेद नाहीत. याचा दुसरा अर्थ काय काढायचा आम्ही? देवा भाऊ, याचा अर्थ असा काढायचा का की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चीट देऊया, क्लीन चीट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याहीपेक्षा, सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय, तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ॲक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का? क्लीन चीट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहेत, केस पूर्ण क्लोज झाली नाही, म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्त्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्त्वाच्या पदावर तुमच्यासोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी. पण तुमच्यासोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्त्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंभेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेडमधला तो काय, तो कंबोज गाकोर, तो काहीतरी सांगत होता त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाय जिसने पाप ना किया और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंबोजवर आहेत आणि ज्या कंबोजला क्लीन चीट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे? त्यातही महत्त्वाचे, हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं, काल ठरवून तुम्ही, मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत, म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे, नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं, पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्त्वाचं की फडणवीस साहेब, तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात. करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो, तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न काय आहेत, तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं, ही प्रक्रिया अपेक्षित होती. अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते, पण काल तुम्ही प्राधान्यक्रम त्यालाही दिला नाही. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि सरकारी दवाखान्यातून झालेले मृत्यू, तानाजी सावंतांचे गैरव्यवहार यावरही तुम्ही बोलाल असे अपेक्षित होते, पण तुम्ही लिलया चर्चा दुसरीकडे वळवताय. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे, त्या ड्रगशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होतात की मोठं नेक्सस बाहेर येईल. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे? डे वनला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती, त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटकसत्र चालू आहे.
डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे. परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहे ती सगळी कळसूत्री बाहुले आहे, यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत नाही. देवेंद्रजी जर खरंच आपली इच्छाशक्ती, नियत आणि महाराष्ट्राप्रती प्रामाणिक राहण्याची श्रद्धाभावना असेल आणि खरंच आपल्याला ड्रगचं नेक्सस बाहेर काढायचं असेल, तर संजय ठाकूर ही शेवटची कडी न मानता संजय ठाकूरांची तर अटक करून नार्को टेस्ट झालीच पाहिजे. पण जशा ससूनमधल्या कारवाया झालेल्या आहेत, ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांमध्ये अनेक पोलिसांच्या डिसमिस ऑर्डर आपण काढलेल्या आहेत, अगदी त्याच पद्धतीने कारागृहातून ज्या लोकांनी त्याला हलवले, कारागृहात ज्या अनेक गोष्टी घडत आहेत, कारागृहातून मुळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते, ते कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक या सगळ्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल. कारण ड्रग्ज पॅकेट की जे काही पॅकेट होते, ते पॅकेट देतानाचा व्हिडिओ मी स्वतः पोस्ट केला होता. त्या पोस्टवरही आपण म्हणाला होता की जर तशी तक्रार असेल सुषमाताईंची, तर आम्ही त्याची चौकशी करू. मी CP रितेश कुमार यांना त्या दिवशी भेटून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमवेत गजानन थरकुळेजी आणि इतरही मंडळी होती. त्या दिवशी आम्हाला CP सांगितले की पॅकेट देणारा व्हिडिओमधले दोन पोलीस ऑफिसर हे ललित पाटीलशीच संबंधित होते. ती घटनासुद्धा ललित पाटीलशी संबंधित होती. ती घटना दिनांक 23 सप्टेंबरला घडलेली घटना होती आणि त्या दोघांचीही डायरेक्ट 311 अंतर्गत डिसमिस ऑर्डर करून त्यांना अटक केलेली आहे. पण ज्या अर्थी जेलच्या बाहेरच एवढी मोठी घटना घडते, त्या अर्थी निश्चितपणे वरिष्ठांची पकड ढिली असल्याशिवाय ती घडू शकत नाही. आणि वरिष्ठ म्हटले की मग कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक या दोन लोकांचा संबंध येतो. यावर तुमच्या काय भूमिका असतील? हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कुणाचे, सांगा मलिक कुणाचे या